नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, आरोग्य आणि वास्तुशास्त्र अशा विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत करिअर इन IT व डिजिटल स्किल ह्या विषयावरती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ह्या विषयातील तज्ज्ञ विनोद पाटील. आणि या विषयाकडे वळण्यापूर्वी मी विनोद सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. विनोद पाटील यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, पाटील सर गेली 17 वर्ष कम्प्युटर प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर आणि पुण्याच्या युनिव्हर्सिटीमधून MBA शिक्षणही पूर्ण केलं आहे. ते सध्या जेट किंग ह्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. नवी दिशा या नावानं मास करिअर दिशा कार्यक्रम ते चालू करतायत. आणि विनोद पाटील हे स्वतः अत्यंत कुशल आणि प्रभावी प्रशिक्षक आहेत. पाटील सरांच्या जेट किंगमधील योगदानामुळे जेट किंगच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे. जेट किंग इन्फोटेन लिमिटेड ही कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग क्षेत्रात प्रशिक्षण देणारी भारतातली पहिली आणि प्रथम क्रमांकाची संस्था आहे. काळानुरूप ती बदलत गेली आणि सध्या जेट किंग डिजिटल तंत्रज्ञानावरील अद्ययावत विषयांवरती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. जेट किंग 1990 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत 7 लाख विद्यार्थ्यांना जेट किंगनं प्रशिक्षण दिलं आहे. जेट किंगच्या देश विदेशात जवळपास 85 हून अधिक शाखा आहेत आणि त्यात 20 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. चला तर आज आपण जाणून घेऊयात करिअर इन IT बद्दल पाटील सरांकडून. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आज बघितलं तर डिजिटलायझेशनचा पूर्ण जमाना आलेला आहे आणि जेट किंग आज अनेक वर्षांपासून कार्यरत आहे या क्षेत्रामध्ये. मला एकूणच जेट किंगच्या ह्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल? जेट किंगची सुरुवात जर तुम्ही तसं बघाल तर एक रेडिओ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणून झाली आणि त्यानंतर जेट किंगने रेडिओ, TV, VCR, VCP हे रिपेअर कसं करायचं शिकवण्याबद्दल सुरुवात केली. आणि नंतर IT क्षेत्रामध्ये आल्यानंतर पुढचा प्रवास जो होता तो जास्त महत्त्वाचा होता, कारण की नुसतं कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग याबद्दलच नाही तर डिजिटल स्किल्सबद्दल जेट किंगने शिकवायला सुरुवात केली. आणि आज क्लाउड कम्प्युटिंग, डिजिटल मार्केटिंग, बिग डेटा यासारख्या गोष्टींवर जेट किंगमध्ये शिक्षण दिलं जातं. बऱ्याच प्रकारचे विद्यार्थी जे आहेत त्या ते जेट किंगमध्ये येऊन आपलं करिअर बनवू शकतात. तर यामध्ये 12वी पास झाल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस जे आहेत ते जेट किंगमध्ये शिकवले जातात आणि ते त्यांच्या एका चांगल्या भविष्याकडे किंवा उज्ज्वल करिअरकडे त्यांची वाटचाल करू शकतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात जेट किंग आज एक उज्ज्वल भवितव्य घडवत आहे विद्यार्थ्यांचं असं म्हणायला हरकत नाही. एकूणच 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा IT झाल्यानंतर जेट किंगमध्ये करिअरच्या काही संधी आहेत का आणि त्या कोणत्या उपलब्ध आहेत? जेट किंगमधनं कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटर तसे भरपूर आहे. म्हणजे सांगायला गेलं तर असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे करिअर्स आहेत. 12वीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर जेव्हा हा प्रश्न मला विचारला जातो किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारला जातो की आता 12वीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर मी काय करावं, खरं तर खूपच गोंधळून टाकणारा प्रश्न आहे. कारण की इतके वेगवेगळे करिअर्स आहेत, IT क्षेत्रामध्ये आहेत, दुसऱ्या क्षेत्रांमध्येही आहेत, परंतु विद्यार्थ्यांना कळत नाही की आपण काय करावं. कुणीतरी आपल्या शेजारची व्यक्ती सांगते किंवा कुणीतरी मोठा दादा होता त्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर केलं आणि मग आता मी पण त्यामध्ये करावं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ट्रॅडिशनल म्हणा किंवा जे पारंपरिक पद्धतीचं शिक्षण घेतात विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यांना स्किल्स किंवा कौशल्य आधारित अभ्यासक्रम खूपच कमी आहेत. आणि हे कौशल्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खरं तर खूपच त्रास होत असतो त्यांचं करिअर बनवण्यामध्ये किंवा त्यांची पहिली नोकरी मिळवण्यामध्ये. बरोबर. तर हे जे विद्यार्थ्यांना करिअरबद्दलचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल मी एक छोटीशी स्लाईड दाखवू इच्छितो. ती जर तुम्ही दाखवाल आता स्क्रीनवर, लॅपटॉपमध्ये आपण बघूया ती. बरोबर. पण मग जेट किंगमध्ये आतापर्यंत हजारो लाखो विद्यार्थी खरं तर शिक्षण घेऊन गेले आहेत, तर त्याविषयी पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण ह्या स्लाईडमध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न? तर आता याच्यामध्ये दोन, मी फक्त नमुन्यादाखल फक्त दोनच स्लाईड्स दाखवतो. त्याच्यामध्ये एक July 2015 स्लाईड आहे. त्याच्यामध्ये दिलं की 7% इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहेत तेच एम्प्लॉयबल आहेत. आणि नारायण मूर्तींनी सुद्धा हिंदुस्तान टाइम्सला इंटरव्ह्यू देताना July 2015 सांगितलं की जवळजवळ फक्त 25% इंजिनियर्स ज्यांना ते रिक्रूट करतात ते एम्प्लॉयबल आहेत. म्हणजे त्यांना नोकरीवर घेतल्यानंतर ते
लगेचच त्यांच्याकडे काम करू शकतात. आता जर भारतामध्ये दरवर्षी साधारणपणे 30 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून जर बाहेर पडत असतील आणि फक्त 25% विद्यार्थी जे ज्यांना सुरुवातीला लगेचच नोकरी मिळू शकत असेल, तर असं काय आहे की ज्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाहीये? तर त्याच्यामध्ये जर एक सगळ्यांनी 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल आणि त्याच्यामध्ये माधवनचा एक अतिशय सुंदर डायलॉग आहे, तो म्हणतो की बाबा रणछोड़दास सही कहते थे, काबिल बनो बच्चा काबिल, कामयाबी तो साली झक मार के पीछे आएगी. आता हे काबिल बनायचं म्हणजे नक्की काय बनायचं? कारण की तेच मी थोड्या वेळापूर्वी जे बोलत होतो की कौशल्य किंवा स्किल असायला हवेत. आणि स्किल कसे मिळणार तुम्हाला? हे मिळण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार, भरपूर प्रॅक्टिकल करावं लागेल. आपल्या माहितीमध्ये असणारे जेवढेही कोणत्याही क्षेत्रामध्ये खूप उंचीवर पोहोचलेली जी लोकं आहेत, मग सचिन तेंडुलकर पासून किंवा माझे मित्र डॉक्टर किशोर खंडेलवाल ज्यांनी 16-16 तास त्यांच्या कामाचा अभ्यास केला, अशा सगळ्या लोकांबद्दल जर तुम्ही बघाल तर त्यांनी खूप जास्त प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी खूपच कमी अभ्यासक्रम असतात. आता आपण दरवेळेस शिक्षणाला दोष देण्यात काही अर्थ नाही, जी काही शिक्षण पद्धती आहे ती आहे, त्याच्यामध्ये आपण लगेचच बदल घडणार नाहीयेत, काही काळ जावा लागेल. भरपूर तज्ज्ञ त्यावर काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा NSDCच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजना राबवत आहेत. पण एक विद्यार्थी स्वतः काय करू शकतो? तर त्याने अशा काहीतरी कोर्सेस निवड करावी ज्याच्यामध्ये त्याला स्वतःला काहीतरी स्किल्स कौशल्य असे मिळवता येतील की जेणेकरून त्याला लगेचच एक चांगली नोकरी मिळेल. आता किंवा आपल्यातलं कौशल्य दाखवता येईल असंही होऊ शकतं. हा, होऊ शकतं नक्कीच, पण त्याच्यासाठी आधी ते कौशल्य मिळवणं गरजेचं असतं. आणि ते मिळवण्यासाठी असं कोणता तरी अभ्यासक्रम असायला हवा की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आधारित त्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करता येईल, असं काहीतरी कोणी त्याला जेव्हा शिकवेल आणि जे तो प्रॅक्टिकली शिकेल तेच त्याला लगेच कामावर वापरता पण आलं पाहिजे. तर अशा प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे तो जेटकिंगमध्ये शिकवला जातो. आणि त्याचमुळे आज ह्या ज्या गेल्या 27 वर्षांच्या आमच्या जेटकिंगची जी वाटचाल झालेली त्याच्यामध्ये 7 लाख विद्यार्थ्यांना आम्ही शिकवू शकलो, त्यांना नोकरी मिळवून देऊ शकलो. तर यामध्ये जे काही पारंपरिक शिक्षण आहे त्या शिक्षणाला जोड कशी देता येईल? म्हणजे तुम्ही बघाल इंजिनिअरिंग MBA केल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या किंवा मिळत नाहीयेत. तर त्यांनी काय करायला हवं? तर त्यांनी असं काहीतरी कार्यक्रम शिकणं गरजेचं आहे ज्याच्यामधनं तो शिकल्या लगेचच त्यांना एक नोकरी मिळेल. जेटकिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी असते, त्यामुळे तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तो विद्यार्थी लगेचच 90 दिवसांच्या आत त्याला ती नोकरी मिळवून दिली जाते. तर अशा प्रकारचे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांकडे असतात. खरं आहे, खरं आहे, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, मात्र त्याला कुठेतरी कौशल्याची जोड देणं आवश्यक आहे आणि वेगळं पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं शिकणं देखील तितकंच आवश्यक आहे. जेव्हा करिअर आणि नोकरी ह्यामधला फरक करायचा झाला तर तुम्ही नेमका कशा पद्धतीने कराल, काय सांगाल त्याविषयी? खरं तर आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की मला नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. पण तर खरं तर मराठीमध्ये त्याचा एकदम परफेक्ट असा असणारा शब्द माझ्याकडे तरी नाहीये, पण आपण त्याला करिअर म्हणतो. जनरली सगळेजण त्याला करिअर म्हणतात. तर नोकरी आणि करिअरमध्ये फरक काय ते मी एकदम सोपी व्याख्या सांगतो, त्यापेक्षा जास्त काही सांगू नाही शकणार. की आपल्याला फक्त पैसे कमवण्यासाठी काहीतरी हवं अशी एखादी नोकरी हवी तर ते म्हणजे नोकरी. आणि करिअर म्हणजे की मला किती स्ट्रगल करावं लागलं तरी शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत मी या क्षेत्रामध्येच काम करेन, बरोबर, तर ते म्हणजे करिअर. तर बऱ्याच वेळा असं तुम्ही बघितलं असेल की आता एक जमाना होता की ज्यावेळेस कॉल सेंटर्स आले होते तर मुलांना खूप आवडायचं जॉब, कारण की लगेचच खूप जास्त पगाराची नोकरी मिळत होती. पण साधारणपणे बघण्यात आलं की 6-7 महिन्यांनंतर किंवा वर्षभरानंतर ते जे टॅक्सिंग एन्व्हायरमेंट होतं कामाचं ते मुलांना सहन झालं आणि ते नोकरी सोडायला लागले. तर ते त्यांच्या दृष्टीने करिअर नव्हतं तर ती त्यांच्या दृष्टीने नोकरी होती. करिअर म्हणजे जे तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्ण पॅशनने तुमच्या जे आपल्याला मनापासून करावं असं वाटतं त्याला मी करिअर म्हणेन. बरोबर, पण पॅशन असणं आवश्यक आहे एकूणच आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही टार्गेट जर अचीव करायचं असेल तर. हा नक्कीच, पॅशनची गरज तर असणारच. तुम्ही बघाल ऍक्च्युली कौशल्य असून चालणार नाहीये तर तुम्हाला त्याबरोबर पॅशनेट असणं पण आवश्यक आहे. नक्कीच गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर बघाल की आजकालचे जे विद्यार्थी आहेत आपण जे वेगवेगळे गिझमोज वापरतोय, मोबाईल्स वापरतोय, त्यामधनं एकदम लहान लहान मुलांना सुद्धा त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हाताळता येतात. म्हणजे टेक्नॉलॉजीला लोक ऍक्सेप्ट करायला लागलेले आहेत,
पण ॲट द सेम टाइम त्या विद्यार्थ्यांना हे जर त्यांना त्याच्यामध्ये पॅशन वाटते, बरीच मुलं येतात आणि म्हणतात की मला एथिकल हॅकिंग शिकायचं, त्यांना खरं तर त्याच्याबद्दल माहिती नसते, पण त्यांना कुठेतरी एक असं वाटतं की वा हे काहीतरी भव्य दिव्य अगाध आहे, तर ज्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये पॅशन असेल, त्याच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असेल, कोणतंही करिअर सोपं नसतं, त्याच्यामध्ये भरपूर स्ट्रगल असतं, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं का असेना, पण त्याची सुरुवात कुठेतरी करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये ते विद्यार्थी त्याचं कौशल्य मिळवू शकते. बरोबर. अर्थातच कौशल्य, पॅशन आणि एकूणच कसं करिअर निवडायचं ह्याविषयी आपल्याला विनोद सर सांगतच आहेत. मात्र नेमकं काय होतं, बऱ्याचदा 10वी 12वीची परीक्षा होते, रिझल्ट लागतो आणि आपल्याला कुठल्या तरी साईडला जायचंय, मग कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल, ह्या सगळ्याला जातात विद्यार्थी, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. मग नेमकं ते करिअर कसं निवडायचं किंवा एखादी गोष्ट आपल्याला कशी निवडता येऊ शकते, त्यासाठी काही टिप्स द्याल का? विद्यार्थी जेटकिंगच्या सेंटर्समध्ये जाऊ शकतात, त्यांना एक करिअर काउन्सिलिंगची टेस्ट आहे जी साधारणपणे बाहेर कुठेही मार्केटमध्ये त्यांनी दिली तर त्यांना 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो, तिथेही त्यांनी जायला हरकत नाही. जेटकिंगच्या सेंटर्समध्ये गेलात तर देर इज नो कॉस्ट, त्यांना काही पैसे न देता ती टेस्ट करून घेता येऊ शकेल. पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर आसपास तुम्ही बघाल की खूपच ऑटोमेशन होत चाललंय, आणि हे ऑटोमेशन जे होतंय म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरली जाते, आणि ही टेक्नॉलॉजी वापरली जात असताना हे सगळ्यांचं जे बॅकबोन आहे की ज्याला आपण म्हणतो कणा आहे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचं, तो असणार आहे नेटवर्किंग. बरोबर. म्हणजे तुमचे कम्प्युटर्स, मोबाईल, घरातले इक्विपमेंट्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका नेटवर्कला जोडल्या गेलेल्या असतात, आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीमध्ये काहीही करिअर करायचं असेल, मग ते कोणत्याही क्षेत्रातले का असेना, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कोणत्याही क्षेत्रातले विद्यार्थी, पण त्यांना जर टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर कुठेतरी ह्या नेटवर्किंगपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. एकदा का हे बेसिक्स ते शिकले की त्यानंतर त्यांना तिथून पुढे क्लाउड कम्प्युटिंग, सिक्युरिटीज वगैरे या क्षेत्रांमध्ये पुढे त्यांचं भविष्य त्यांना त्यामध्ये त्यांचं भविष्य घडवता येईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात एक योग्य पद्धतीने निवड करणं आवश्यक आहे करिअरची, आणि आपण ह्याच विषयाशी निगडीत अनेक प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत, कारण की जेटकिंगमधनं जर कोर्सेस विद्यार्थ्यांनी करून घेतले तर त्यांना 100% जॉबची गॅरंटी आहे का आणि ती कशी काय तुम्ही देतात, त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे, आणि आज आपण चर्चा करतोय करिअर इन IT आणि डिजिटल स्किल या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विनोद पाटील. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. विनोद सर, अर्थातच आत्तापर्यंत तुमच्या जेटकिंगमध्ये अनेक कोर्सेस राबवले जातात, 7 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सेसचा लाभही घेतला आणि त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी देखील मिळालेली आहे, त्यांनी करिअर घडवलं आहे. मला सांगा की तुमच्या ह्या एकूणच कोर्सेसचं वेगळेपण काय आहे, तुमच्या ह्या किंगचं काय वेगळेपण आहे आणि कुठे कुठे शाखा आहेत? तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला जे विचारलं की जेटकिंगमध्ये 100% नोकरीची हमी कशा प्रकारे दिली जाते, जेटकिंगमध्ये जर आता हे स्क्रीनवर दाखवतोय मी, हे वेगवेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांचे कोर्सेस केल्यानंतर त्यांना या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात, आणि त्यामध्येच मी पगार पण लिहिलेले आहेत की त्या विद्यार्थ्यांना साधारणपणे सुरुवातीला काय पगार मिळू शकतात आणि त्यांना अनुभव मिळाल्यानंतर काय पगार मिळू शकतात. तर जेटकिंगमध्ये जे वेगळेपण आहे ते काय, तर थोड्या वेळापूर्वी जे मी सांगितलं की कौशल्य मिळवण्यासाठी किंवा ते स्किल मिळवण्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते, आणि जेटकिंगमध्ये जे कोर्सेस शिकवले जातात त्यामध्ये 50% त्यांना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवलं जातं. हे सगळ्या गोष्टी ज्या ते आपले जॉबवर जाऊन करणार आहेत ते त्यांना आधीच सेंटरमध्ये पूर्णपणे प्रॅक्टिकली शिकवलं जातं, आणि त्यामुळे विद्यार्थी खूप कॉन्फिडंट असतात, त्यांना इंटरव्ह्यूसाठी त्यांचं प्रिपरेशन करून घेतलं जातं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते खूप कॉन्फिडेंटली त्यांच्या इंटरव्ह्यूज फेस करायला जाऊ शकतात, आणि याच एका कारणामुळे आम्ही त्यांना 100% नोकरीची हमी देतो. तर त्या वेगवेगळ्या कंपनीत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जॉब मिळाले, 5,000 पेक्षा वेगवेगळ्या जास्त कंपनी आहेत, त्याच्यामधल्या काही कंपन्यांचे लोगो मी इथे दाखवलेले आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे की हे प्रॅक्टिकल बरोबरच शिकवण्याची पद्धत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर जेटकिंगमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवलं जातं तर त्यांना शिकवण्यासाठी थोडी एक वेगळी पद्धत वापरली जाते, ज्याला आम्ही स्मार्ट लॅब +3 म्हणतो, आणि याच्यामध्ये काय असतं की 50% प्रॅक्टिकल असतं, फक्त 16 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असतो, त्यामुळे त्याला पर्सनलाइज अटेन्शन देता येतं प्रत्येक विद्यार्थ्याला,
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॅक्टिस करण्यासाठी त्याचं एक सेपरेट कम्प्युटर मिळतं. क्लाउडवर त्यांना त्यांचे प्रॅक्टिकल्स करण्यासाठी ते घरी जाऊन सुद्धा त्यांचे प्रॅक्टिकल्स करू शकतात. तर तसेच हे सगळे जे कोर्सेस असतात ते डिजिटल कॉन्टेंट आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा ॲक्सेस त्यांच्या मोबाईलवरनं म्हणा किंवा त्यांच्या घरी गेल्यानंतर कम्प्युटरवरनं इंटरनेटशी कनेक्ट करून त्यांना त्याचा ॲक्सेस मिळू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याला जेव्हा कधी त्याला आपल्या कोर्सबद्दलची किंवा त्याला काही अभ्यास करायचा असेल तर तो कधी 24/7 कधीही करू शकतो. तर या त्या विद्यार्थ्याला सांगू शकतं की तू जर हा कोर्स कम्प्लीट केलास, सगळे लेक्चर्स अटेंड केले, सगळे असेसमेंट जर तू दिल्यास तर तुला 100% नोकरी मिळू शकते. आणि आजपर्यंत असं कधी झालं नाही की त्या विद्यार्थ्याने सक्सेसफुली कोर्स कम्प्लीट केलाय आणि त्याला नोकरी नाही मिळू शकली असं कधी झालेलं नाही. बरोबर. आणि त्याचमुळे जेटकिंग एक अद्ययावत नंबर वन असलेली कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग इन्स्टिट्यूट होती आणि आज तिला आम्ही डिजिटल स्किल इन्स्टिट्यूट म्हणायला लागलेलो आहोत, कारण की कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगच्या कोर्सेस बरोबरच क्लाउड कम्प्युटिंग डिजिटल मार्केटिंग आणि बिग डेटा अनालिटिक्स सारखे कोर्सेस पण जेटकिंग शिकवते. अरे वा, अरे वा. आणि अर्थात ह्या सगळ्या कोर्सेसचा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूणच करिअरसाठी खूप मोठा उपयोग होणार आहे. म्हणजे हे आपण जे पारंपरिक शिक्षण घेतो आहोत, 12वीनंतरचं ग्रॅज्युएशन वगैरे, हे करता करता देखील तुम्ही हे कोर्सेस करू शकतात असे हे कोर्सेस आहे. त्याचबरोबर मला एक विचारायचं आहे की नोकरी, तर नोकरीची हमी तर तुम्ही 100% देतात, मात्र एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मला व्यवसाय सुरू करायचा, एखादा बिझनेस डेव्हलप करायचा, तर त्याच्यासाठी तुम्ही कसा सपोर्ट कराल? आत्ताच जेटकिंगने EDI नावाची संस्था आहे, भारतातल्या 4 मोठ्या बँकांनी 1983 साली एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. ती एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नावाने अहमदाबादमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे. तर जेटकिंगचं त्यांच्याबरोबर रिसेंटली एक टायअप झालं किंवा कोलॅबोरेशन झालेलं आहे. ही संस्था, बाकी सगळेजण नोकरी जॉब करिअरबद्दल बोलतात, पण ही संस्था एक एकमेव संस्था अशी आहे की जिथे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही आमच्याकडे या, शिका आणि त्यानंतर लोकांना नोकरी द्या. तर जेटकिंग सुद्धा लवकरच एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटचे कोर्सेस सुरू करते आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं बिझनेस प्लॅन बनवणे, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या परमिशन्स कशा घेणे, इतकंच काय की व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या संस्थांमधनं त्यांचं जो बिझनेस आहे तो सुरू करण्यासाठी त्यांना कशा प्रकारे फायनान्शियल मदत मिळू शकते या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. आणि आय थिंक नुसती नोकरी देणं महत्वाचं नाही किंवा करिअर देणं महत्वाचं नाही, तर त्याबरोबरच एखाद्याला व्यवसाय सुरू करायला जर आपण मदत केली तर तो त्याच्यासारख्या कितीतरी दुसऱ्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ शकेल. तर हे पण एक नवीन इनिशिएटिव्ह आहे, लवकरच सुरू होत आहे. तर आणि मला स्वतःला या गोष्टीचा फारच अभिमान आहे की आम्ही असं काहीतरी सुरू करत आहोत. आणि मला वाटतं की खरंच जेटकिंगचं आज नाव जगभरात आहे, तर नक्कीच विद्यार्थी केवळ इथे शिकला तरी तो परदेशात जाऊन खूप छान पद्धतीने आपलं नाव अजून जास्त रोशन करू शकेल. कारण की सर्टिफिकेशनचे जे कोर्सेस आहेत, ग्लोबल सर्टिफिकेशन असतात, ते जगभरामध्ये कुठेही चालू शकतात, त्यामुळे ऍक्च्युली ग्लोबल करिअर म्हणू शकतो आपण विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. आपण एक छोटासा ब्रेक घ्या सर आणि अशीच चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण करिअर इन IT आणि डिजिटल स्किल ह्या विषयावर चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत विनोद पाटील. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. विनोद सर, अर्थातच तुमच्या जेटकिंगच्या कोर्सेसविषयी मला जाणून घ्यायचं आहे, कारण की अनेक विद्यार्थी उत्सुक असतात की काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी डेव्हलपमेंट करायची आपल्यामध्ये, तर त्या कोर्सेसबद्दल काय सांगाल? आणि आत्ता जर हे कोर्सेस केले तर त्याचा नेमका भविष्यात कसा फायदा होऊ शकतो? आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात की जे विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा पास केलेली आहे आणि सध्या ते ग्रॅज्युएशन करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी जो कोर्स आहे त्याचं नाव आहे जेटकिंग सर्टिफाईड कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनियर. हा कोर्स साधारणपणे वर्षभराचा असतो आणि तो कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरुवातीला 10,000 ते 15,000 रुपयापर्यंतची नोकरी मिळू शकते. पण माझं पर्सनल सजेशन असेल की त्या विद्यार्थ्यांनी आपलं ग्रॅज्युएशन नक्कीच कम्प्लीट करावं, कारण भविष्यात संधी जास्त उपलब्ध होतील. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्याकडे, म्हणजे मी नॉन टेक्निकल ग्रॅज्युएशन बद्दल म्हणतोय, BA BCOM सारखे विद्यार्थी, त्यांच्यासाठीही JCHNE सुद्धा करता येऊ शकतो किंवा स्मार्ट ग्रेड नावाचा एक कोर्स आहे जो 6 महिन्यांमध्ये त्यांना कम्प्लीट करून करता येऊ शकतो आणि लगेचच नोकरी मिळू शकतो. इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी MNE नावाचा कोर्स आहे, तोही 6 महिन्यांचा कोर्स असतो, दररोज 4 तास शिकावं लागतं, त्यानंतर त्यांना उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
ज्यांना ऑलरेडी कम्प्युटरचं नॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सर्टिफिकेशनचे कोर्सेस असतात. मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेशन करू शकतात, सर्टिफाईड इथिकल हॅकिंगचं सर्टिफिकेशन करू शकतात किंवा रेडहॅटचं सर्टिफिकेशन करू शकतात. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नुसतं असं वाटतं की मला नुसतं आय टी क्षेत्रामध्येच करिअर करण्यापेक्षा मला दुसरं काहीतरी करून बघावं असं वाटेल, तर ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सुद्धाही डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस आहेत, ते विद्यार्थी ते कोर्सेस करू शकतात. ज्यांना हायर टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना आधी फंडामेंटली जेटकिंगचा एक कोर्स करावा लागेल आणि त्यानंतर ते क्लाउड कम्प्युटिंगचा कोर्स करू शकतात, किंवा ज्यांचं ऑलरेडी आय टी बॅकग्राऊंड आहे ते डायरेक्टली क्लाउड कम्प्युटिंगचा कोर्सही करू शकतात. ज्यांचं सॉफ्टवेअर क्षेत्राकडे थोडं जास्त हे आहे किंवा अनालिटिक्सबद्दल ज्यांना काही शिकायचं आहे त्यांना बिग डेटा डेव्हलपरसारखा कोर्स ते करू शकतात. तर असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, पण सध्या 12वीचा रिझल्ट लागलेला आहे किंवा आता ग्रॅज्युएशनचे रिझल्ट लागतील आणि लगेचच काहीतरी करिअरबद्दल एक चांगला निर्णय घ्यायचा असेल तर माझ्या मते जो जेटकिंगचा एक वर्षाचा कोर्स आहे जेटकिंग सर्टिफाईड हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनियर तो 12वी पास झालेले विद्यार्थी नक्कीच करू शकतात आणि त्यांचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करता करता ते हा कोर्स कम्प्लीट करू शकतात. जेणेकरून काय होईल की जेव्हा ते ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडेल त्यांच्याकडे ऑलरेडी काहीतरी एक्सपिरियन्स असेल आणि ते बाकीच्या त्यांच्याबरोबर पास झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी जास्त पुढे जाऊ शकतात. खरंय खरंय. खरं तर वेगवेगळे कोर्सेस आपल्या जेटकिंगमध्ये उपलब्ध आहेत आणि सगळी माहिती आपल्याला या एक मिस कॉल द्यायचा आहे केव्हा एका नंबरवरती आणि तिथे सगळी उपलब्ध होऊ शकते. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला एक शेवटची गोष्ट सांगायची होती. ज्या कोणाला जेटकिंगचे कोर्सेस शिकवायचे असतील, माझा कम्प्युटरचं स्क्रीन दाखवू शकता तुम्ही, तर हे दोन नंबर मी देत आहे. तर ज्यांना वेगवेगळे ठिकाणं आहेत महाराष्ट्रामधली ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण इझिली अवेलेबल नाही आहे, तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल ते या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिथे त्या ठिकाणी जेटकिंगचं एक कम्प्युटर सेंटर उघडता येऊ शकेल त्याबद्दल ते चौकशी करू शकतात. नक्की. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला पूर्ण धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.